मराठा समाज त्यांच्या गाड्यांमागे धावला आणि त्यांनी समाजाला काय दिलं? चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर घणाघात करत हे वक्तव्य केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मातोश्री, वर्षा आणि सिल्वर ओकिया बंगल्यांवर चक्रा मारताना पाहायला मिळतात. राज्यातील कोरोना स्थितीवरून पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे, तर पवारांची हीच नाराजी घेऊन राऊत मुख्यमंत्र्यांकडे गेले होते असं बोललं जात आहे. संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात पुन्हा सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टोला हाणलाय. याचबरोबर मराठा आरक्षण मुद्द्यावरूनही पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र डागलं. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला. राज्याचं आर्थिक आणि वैद्यकीय क्षेत्राचं पूर्ण वाटोळं झाल्यावर प्रश्न मांडले जात आहेत. शरद पवार यांनी सरकारमध्ये जी भूमिका बजवायला हवी होती ती बजावण्यात आली नाही. अंकुश ठेवण्याची त्यांची भूमिका हवी होती, ते आता नाराजी व्यक्त करत असतील तर खूप उशीर झाल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. की 20% मेरिटवर जे जे मराठा आहेत त्यांना 20% फी वाढीव असते, 10% ती भरावी लागणार नाही. कारण शासनाने मला 200 एकर जागा देऊन कॉलेज काढलेलं आहे. माझी जबाबदारी आहे की मराठा समाजातल्या तरुण तरुणांनी डॉक्टरजवळ किती जणांनी केलं, अशोक चव्हाणांनी केलं का, पवारसाहेबांनी केलं का, अजित पवारांनी केलं, कोणी केलं का, पतंगराव कदमांनी केलं, गडगंज पैसा का मला गडगंज. मराठा समाज तुमच्या गाडीच्या मागे धावत बसला, जिंदाबाद जिंदाबाद, तुम्ही गडगंज पैसा डिक्लेअर करा तुमच्या प्रॉपर्टी. आणि तुम्ही स्टार्टिंग बोलणं काय होतं, मी नावं इथे घेत नाही, नावं तुम्हाला माहिती आहेत की ह्या जिल्ह्यामधले सुद्धा कोण बंद पडणाऱ्या स्कूटरहून फिरत होते. मग त्यांची एवढी कॉलेजेस कशी झाली? ती झाली गव्हर्नमेंटच्या जागा घेऊन आणि 20% मॅनेजमेंट कोट्यामध्ये हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर मधल्या पोरांकडून वाटेल तसे कोटकोट रुपये पैसे घेऊन तुम्हाला कधी मराठा समाजाच्या पोरांची चिंता पडली? आणि आता प्रश्न विचारतो देवेंद्र फडणवीसांना की ज्यांना 5 वर्ष मिळाली 5 वर्षात त्यांनी रिझर्वेशन घेऊन झाली, तुम्ही कुठे दिले इतके वर्ष? पवार साहेबांनी अशा प्रकारची नाराजी व्यक्त करत असतील माहित नाही तर त्याला उशीर लागतो. तर म्हणजे ही नाराजी हे महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं एकदा झालं, आर्थिक वैद्यकीय, मग ते नाराजी व्यक्त करतात. म्हणजे पवार साहेबांकडे म्हणजे आणि मी नेहमी म्हणतो त्यामुळे की ते माझे काही दुश्मन नाही, माझ्या काही शेताला शेतला. माझा जो मुद्दा आहे तो हा आहे की त्यांनी ह्या सरकारमध्ये एक खूप मोठी भूमिका बजवायला पाहिजे. ती त्यांनी हे सरकार स्थापन होऊन जे 1.5 वर्ष झालं आणि 28 नोव्हेंबरला समजा चाललं 2 वर्ष होती, त्या कालावधीमध्ये शरद पवार साहेबांनी एक भूमिका बजवायला पाहिजे होती, ती बजावली नाही. एक अंकुश म्हणून भूमिका त्यांनी करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.